तेव्हा कोरोना रुग्णसंख्या वाढती आहे, हे जरी खरं असलं तरी महाराष्ट्राच्या दृष्टीनं एक दिलासादायक बातमी ही आहे की राज्यातला कोरोनाचा मृत्यूदर आता घटू लागलेला आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणा आहे त्यांच्यासाठी देखील ही दिलासादायक बाब म्हणायला हवी. पाहूया त्या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट. राज्यातला कोरोनाचा मृत्यूदर घटला, आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना यश. महाराष्ट्रातला मृत्यूदर 4.40%. महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, मात्र कोरोनाच्या रुग्णांची संख्या आरोग्य विभागानं मोठ्या प्रमाणात वाढू दिली नाही. सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या बळींची संख्या महाराष्ट्रात जास्त होती. एक वेळ तर अशी आली की देशाच्या कोरोनाच्या मृत्यूदरापेक्षा महाराष्ट्रातला मृत्यूदर वाढला होता. मुंबई आणि पुण्यात कोरोनाच्या बळींची संख्या मोठी होती. बदललेली लाईफस्टाईल हेही मृत्यूदर वाढण्याचं कारण होतं. हा जो आहे हा शहरीकरणाचा परिणाम आहे, किंवा मधुमेह हा जो आहे नियंत्रित करणं शहरीकरणामुळे होत नाही, आणि त्यामुळे जर मधुमेह नियंत्रित नसेल आणि हा आजार झाला तर यामध्ये मग अशा प्रकारची दुर्घटना घडू शकते. सरकार हातावर हात ठेवून बसलं नाही. पुण्यातल्या ससून रुग्णालयातील मृत्यूदर रोखण्यासाठी त्यांनी काही प्रशासकीय बदल केले, रुग्णांवर अधिक लक्ष केंद्रित केलं, त्यामुळे महाराष्ट्रातला मृत्यूदर गेल्या काही दिवसात नियंत्रणात आलाय. सध्या महाराष्ट्रातला कोरोनाचा मृत्यूदर 4.40% आलाय. कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट होणार नाही याची आरोग्य विभागानं काळजी घेतली आहे. मृत्यूदर सध्या नियंत्रणात आणलाय, त्याच पद्धतीनं आरोग्य विभाग कोरोनाला संपवून टाकेल अशी आशा करूयात. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई. We'll be right back.